उत्सवात माळीण गावामध्ये शरद पवार या संपूर्ण गावाची पाहणी करण्यासाठी इथल्या लोकांची विचारपूस करण्यासाठी सगळे सह्याद्री पर्वत आहेत. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेली जी गावं आहेत आणि जिथं अतिवृष्टी होते अशा गावांच्या संबंधीचा वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे. 25 वर्षापूर्वी मावळ तालुक्यामध्ये लोणावळ्याच्या जवळ भाज म्हणून गाव आहे तिथं असंच झालेलं होतं. अर्थात त्यावेळेला कॅज्युअलिटी कमी होती पण वरून पाणी आलं, मातीचा लोंढा आला आणि घरं वाहून गेली आणि माणसं मृत्यूमुखी पडली. त्याच्यानंतरचा हा माझ्या माहितीतला दुसरा प्रसंग आहे महाराष्ट्रातला. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आखल्याशिवाय काही पर्याय नाही. लोकांचा त्याला सुरुवातीला विरोध होईल पण भविष्याच्या दृष्टीनं असे प्रकार घडू नयेत म्हणून असे निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे. राज्य सरकारला या बाबतीत सांगण्याच्या संबंधीची सूचना करण्याची भूमिका माझ्याकडून केली जाईल पण शेवटी तज्ज्ञांचा सल्ला हा घेऊन या संबंधीचा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे. या ठिकाणी जे काही घडलं त्याच्या बाबतीत अतिशय तातडीनं शासकीय यंत्रणा, सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे विशेषतः या तालुक्यातले कार्यकर्ते आणि त्यानंतर वेगवेगळ्या ज्या यंत्रणा अशा संकटाच्या काळामध्ये मदतीला निर्माण केल्या त्या या ठिकाणी पोचल्यात आणि त्यांनी जे जे करणं शक्य असेल ते करण्याची तयारी ठेवलेली दिसते. अर्थात दुर्दैवाची बाब ही आहे की बरेचसे लोक त्या मातीच्या ढिगाऱ्याच्या खाली अद्यापही गेलेले आहेत. याचा अर्थ आता ते काही जगणं अशक्यच आहे पण तरी हे ऑपरेशन जे आहे हे गेले याचे 2-3 दिवस चालेल असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. या आंबेगाव तालुक्यातल्या लोकांनी इथल्या सहकारी साखर कारखान्यांनी इथं काम करणाऱ्यांना सपोर्टिव्ह काम खूप केलं आहे. म्हणजे अन्नाची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं वगैरे वगैरे आणि बाकीच्या सगळ्या सुविधा जेवढं देता येतील ते देण्याचे मशिनरी दिली. म्हणजे आंबेगाव तालुक्यातल्या विविध संस्थांनी या संकटाच्या काळामध्ये कसं काम करावं याचा एक आदर्श त्यांनी आम्हा सगळ्यांच्या पुढे ठेवला आहे. असं आहे की आपले स्पीकर या ठिकाणी आहेत. गेल्या 5 तारखेचे या गावात होते इथं बसून आणि नित्याने येणार आहेत. प्रश्न अतिवृष्टी झाली आहे आणि हे जे डोंगरावरची जी माती आहे ती खूपदा खाली येते आणि त्याच्यातून हा प्रकार येतो. पण माझ्या मते आजच्या वेळेला त्याची कारण मीमांसा करण्याच्यापेक्षा लोकल हे रिस्क्यू ऑपरेशन पूर्ण कसं करता येईल याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की स्थानिक लोक, आजूबाजूचे लोक, शासकीय यंत्रणा, सार्वजनिक संस्था या कामामध्ये आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतील. एक्झॅक्टली मी सांगू शकणार नाही कारण मी गव्हर्नमेंटमध्ये नाही पण सांगितलं पण राज्य सरकार याच्या बाबतीत नक्की योग्य प्रकारची कारवाई केली. तर सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी जी गावं वसलेली आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याची किंबहुना त्यांना स्थलांतरित करण्याची आता